राजा चांगल जे करणार करणार की रे म्हणते की अजून एक खंब्या मागवणार हे रे पैसे मागणार की हा उड्या मारायच्या बघ कान धरण उड्या कान धरून नाही मारणार नाही माननीय परेश पाटील आहे मी उड्या मारत नसतो मारल्या मारल्यात राज्य कोंडा राजा अली कणे मजा अली कणे अली कणे राजा असल्यावर मजा येणार की चल आता चल कुठे नाही तू त्याच्या कानाखाली जाळ काढून टाक मग मी ठरवणार यायचं का नाही ते माननीय परेश पाटील आहे मी राहतो मी नाही मार तू बंड्या मार नाही तर ती सर्किट दाढी आपल्याला सोडणार नाही मार तू नाही बाबा आली का नाही मज्जा आली का नाही राज्या असल्यावर मज्जा येणारच के चलो इस बात पे 90-90 घ्यायची बघा मस्त पैकी नाही नाही मारली हे असली पीत नसतोय आपण माननीय परेश पाटील आहे मी इंग्लिश लागते आम्हाला मग जातो आम्ही आता ये का आखरी बार अजून ये का करायचं बघा राज्य राज्य कोण काय अरे अरे हे नसतं बर हे झालं की मगाची आता तुम्ही एकमेकांचं कान धरून ते काय करतात ते हा ते चाऊ माऊ करायचं बघा काय करायचं अच्छा मग हा अकरा म्हणजे खेळे तू खेळे मला मारते आता सगळं चला अरे अरे बाबा एवढं सगळं केलं तुझ्यासाठी आता तर चल की राजा आपल्या दिलाचा राजा काय बापाचं घर वाटलं काय हिला निग म्हणलं तर ही निघत नाही आता तुम्ही बी हितच बसता मांडायचं म्हणालाय काय धर्मशाळा आहे का काय ही चला निघा खरंच घेऊन जावा हिला
तिनं आधी आमच्या राणा भाऊजीच निकिळलं, आता आमचं घर गिळायल्या. काय चुकीचं बोलतोय आम्ही? ही बाई घर सोडून गेली म्हणून आमच्या राणा भाऊजींचं असं झालं. आता आम्ही जावं म्हणून बसल्या. अग, कान कशासाठी समज सहन करते अस तू? माझ्यामुळेच तर झालंय हे सगळं. प्रायश्चित्त आहे माझं. जिवंतपण या घरातन बाहेर नाही पडणार. हे बघ, हे समज तू मनातनं काढून टाक. अग, जे व्हायचं ते होतंय. तुझ्यामुळं काय बी नाही झालं. माझ्यामुळेच झालं. तुला कस समजून सांगू हेच कळना बघ मला. राणाचं ते तस झालं आणि ह्याच हे असं. या घराचं काय होणार आहे कुणास ठाऊ. साहेब बी कुठं गायब झाल्यात कुणाला ठाव नाही. मला का बोललीस काय? मला आता काय म्हणू तू सांग मला. तू काहीच म्हणू नकोस. उरलेस काय आता? उरस सुधर. अरे असं का करायला आहेस? तू सांग मी काय करू. करायसारखं काय उरले तरी काय करू का? अरे मग म्हणून काय तू कायम दारू पिऊन राहणार आहेस काय? स्वतःच्या तब्येतीच मातेर. मला माझ्या तब्येतीची काळजी नाही बघ. आता लवकरच मी माझ्या राणाकडे जाणार आहे. सूरज भाऊजी असं नका बोलू. वहिनी बोलण्यासारखं काय उरले काय आता? वहिनी सॉरी बरं का? खरंच सॉरी. पण आता पिल्याशिवाय गमत नाही बघा मला. झोपलं नाही अजून? अरे वहिनी, तुम्ही आहे म्हणून आईची माया मिळते माझ्या पोराला. काय झालं चुकणार तू? अंजलीचा हाल व्हायला त्याची कुणाला काय पडली आहे काय? होदा का एवढं काही नाही. असं म्हणू नका बहिणी. सगळ्याच नाही कळत काय व्हायला लागली ती. खरं सांगू अजून असली ते काकी आणि काका सांगतात ते ऐका आणि जावायची. मी आपलं घर सोडणार नाही. आपलं घर आता आपलं राहिलं नाही बहिणी. नंदिताच झालंय सगळं. पण आपली माणसं तरी आहेत ना इथे. हो पण बहिणी तुम्ही तुम्ही काही काळजी करू नका भाऊजी. मी पण बघते देव किती परीक्षा घेतोय. काय करायचं याच? याच काय करायचं? अरे एवढं ट्राय तर मी शाळेतल्या परीक्षेला बसताना मी केलं. तू किती परीक्षा बघणार आहे? दादा मी बी कंटाळा येऊ. अहो किती पाया पडायचं ह्याच्या? अरे काय या आमच्या तायडीपेक्षा सर्किट निघालं राजा राजगोंडा. आर 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 पप्प्यादा पहिली सहभाषण सांगू. आपल्याला गावायच्या आधी इष्टीत बसून परत गेलं कर्नाटक. अरे तसं नाही करता येणार. मीच चुकलोय तिला सांगून. अरे पप्पा दादा सांगितलं म्हणजे घेऊन जायला पाहिजे की? घेऊन तर जायला लागणारच. हो पण कस? आता काय कानाखाली खायचं नाही मला.
काय नाही, नवन्या करून झाल्या, आता पुढची स्टेप। त्या पुढची म्हणजे त्याला उचलून घेऊन जायचं। हो नाही नाही पप्प्यादा, लय स्वरात मारते ते। मारण्याची वेळ येऊन द्यायची नाही। आता फक्त मी सांगतो तेवढंच काय। वाटला आपला फटका, एका फटक्यात आडवा केला का नाही? हे भांड्या लय भारी जमलाय तुला फटका, मेला नाही ना बाबा? असं काहीतरी बडबड नकोस, चुकून जो मेला बिला का नाही तर आमची सर्किट तडी आमासनी कापून खाईल। भांड्या ठीक आहे, बघा 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 ती मेले का बघा आधी। हा बघ बघ, जिताई की हॅलो तायडी, बक्षीस तयार ठेवू आमचं। बक्षीस कसलं? त्या राजाला कॅप्चर केला आणि आता वाड्यावर घेऊन येतोय। वाड्यावर काय प्रदर्शन मांडायचंय? मग मळ्यावर घेऊन या। ठीक आहे, तू म्हणशील तिथं आणतो, मळ्यात तर मळ्यात। ते नव कोण आहे तो? राणा की राजा? राजा राणा, राजा राणा करून कधी भंजाळलंय तायडे मी। आता तूच बघ आणि मला सांग। आता ठेवतो फोन। आवरा 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 आवरा, चला चला चला, त्याला घेऊन चला। हळू हळू हळू, आवाज करू नका, आवाज करू नका। हे बघा तुम्ही याला भरा, तोवर मी गाडी मिळते का बघतो। हळू हळू, आपल्याला या टायमाचा फटका आणि त्या टायमाचा फटका एकदम परफेक्ट बसला बघा। होय होय होय, तुझ्या फटक्याला मी आता भांड्या फटका असं नाव ठेवणार आहे। चालतंय, मला वाटलं हे होते का नाही कोणास ठेव। इथं माननीय परेश पाटील असताना एक तर काम केलं गेलंय काय, पहिला त्या राणाचं काम तमाम केलंय। हा हे तर तिरकुट आहे। राणाचं काम तमाम केलं म्हणजे काय केलं राणा त्याच? म्हणजे राणा त्याला तुम्ही मारलं? नाही असं कोण म्हणत? अरे आता तुम्हीच म्हटलं की नाही काहीतरी वेगळं ऐकलंस। हे नाही नाही बरोबर ऐकलं मी। अरे राणादाला मारणं म्हणजे काय चेष्टा नाही? मारलं पाहिजे तुम्हाला, आता तुम्हाला लोकांना भिवूनच राहायला पाहिजे। आमासनी भिवूनच राहावर का तू? जर काय आमच्याशी गद्दारी केलीस तर ह्यो राणाला मारलेला हात आहे, तुझं नरड दाबीन, जी बाहेर काढीन आणि खलबत्त्यात ठेवून कुठे नाही। नाही नाही बात कुठे बोलणार नाही। हा कुणाला मारलंय? राणाला। राणाला मारलंय? राणाला। कुणी मारलं मला? थांबा की रे गाडी? नाही थांबणार गाडी, एका गाडी थांबवाय नाही। थांबवा म्हटलं की रे, एक गाडी थांबणार नाही म्हटलं की नाही? मला मारू नका, तुम्ही माझा बळी टाव काय?
किडनी काढतो. गाडी थांबवा. हे बघ, गाडी थांबणार नाही अजिबात. नाही थांबवा. पाहिजे तर तुमच्या पाया पडतो की मी. हे तुला सांगितलं की गाडी थांबणार नाही म्हणून. हे थांबव के. हे लोक मला झोलर दिसतो. माझे किडनी काढून शिकणार काय? अरे ते पळाल. अरे धरा धरा त्याला, नाही तर ती सर्किट तायडी आपल्याच किडन्या काढत. धरा धरा त्याला. तायसाब ऐका की तायसाब नको. तायसाब खरंच नको. तायसाब अहो ऐका की, आणि तो खरंच राणादा निघाला तर तो राणा नाही याची गॅरंटी आम्हाला. चल तायसाब, ते राणादाचं भूत निघालं तर असं रातच्या टायमाला बाहेर पडून म्हणतात. नग नग मी जाते. चंदे तो राणा नाही, भूत भीत असलं समजून झूट असत. तो माणूस नेमका कोण आहे हे आमासनी आमच्या डोळ्यानं बघायचंय. पप्प्यानं आमासनी फसवण्यासाठी यो डाव आखलाय. पप्प्याचा डाव? नाही नाही मला नाही वाटत. तेच तर बघायचंय ना. बो राणा आहे का राणाच भूत पाठवलंय. चल बघून येऊ. तायसाब अंजली, युवराज झोपलं काय? हो. बर चल, आता तू काहीतरी जरा खाऊन घे. गोदा का? मला भूक नाहीये, तुम्ही जा. हे तुझं रोजच आहे. अगं उपाशी राहून कसं चालेल बाई? नाही मला ना आज नाही काही खावं असं वाटत आहे. असं वेगळंच वाटतंय काहीतरी. तब्येत बरी आहे ना? हो तब्येत बरी आहे हो, पण माऊ राहण्यात आलाय. काय? हो दाडू, अरे तुला किती वेळा सांगायचं, राणाजी नाही येणार. नाही माऊ राणा येणार. मी देवाला प्रार्थना करत होतो तो खरवणार बघ. तो राजकुमाराला तसाच राणा येणार. नाही लाडू, अरे गोष्टी खोट्या असतात. नाही येणार राणा, मी ऐकलंय. लाडू तू आता लहान नाहीये. तुला ही गोष्ट कळायला पाहिजे की देवाघरी गेलेली माणसं परत येत नाही. अंजली अगं कशाला लहान मुलाची आशा मुडतीस? लहान आहे तो, मोठा झाल्यावर कळेल की त्याचं त्याला. नाही गो दाका, उगाच खोटी आशा लावण्यात काही अर्थ नाही. अगं पर पोराचं मन कशाला मोडायचं? लाडू तू जा देवाजवळ प्रार्थना कर. देव तुझा ऐकल, तुझा राणादा येईल. जा. अरे ओ पप्याचा पळा लवकर. अरे पैसे मोजून विकत घेतलाय तुला. हा अरे नांगर वळायचं सोडून सारखं सारखं वाड्यात काय बघत पळतोय? हे बघ तुझ्या पायात जोखडच बांधतो, मग कसं पळतोच बघूया. हा चल चल चल.